निसर्गाच्या सानिध्यात कोकणचा फील आणि कोल्हापूरचा झणझणीत तांबडा पांढरा रस्सा, चटपटीत स्टार्टर सह जिभेचे चोचले पुरवणाऱ्या खमंग व चविष्ट पदार्थांची मेजवानी म्हणजेच हॉटेल गुडलक फॅमिली बार अँड रेस्टॉरंट। परमिट रूम आणि फॅमिली साठी स्वतंत्र सोय, मनोरंजनासाठी गार्डन मध्ये स्क्रीन ची स्वतंत्र व्यवस्था आणि प्रशस्त बैठक। वाढदिवस असो वा छोटीशी पार्टी यासाठी स्वतंत्र हॉल, तेही शाकाहारी मांसाहारी जेवण थाळी व प्लेट सिस्टीम अशा दोन्ही प्रकारात उपलब्ध। इचलकरंजी नगर परिषदेला महापालिकेचा दर्जा मिळावा यासाठी नगर परिषदेच्या विद्यमान सभागृहाच्या अखेरच्या सभेत बहुमताने ठराव मंजूर करण्यात आला। अधिनियमातील तरतुदींची पूर्तता करून बिनचूक ठराव शासनाकडे सादर करावा अशी सूचनाही सदस्यांनी मांडली। शहराच्या भेडसावणाऱ्या पाणी प्रश्नावर उपस्थितीत लक्ष वेधी विरोधी सदस्यांनी सत्तारूढ गटाला धारेवर धरले। प्रशासनाने पाणी गळतीचा कळीचा मुद्दा निकाली काढल्याशिवाय पाणी पुरवठा सुरळीत होणार नसल्याचे सांगत गळती काढण्यास विलंब लागणार असल्याचे सांगितले। यावेळी सत्तारूढ व विरोधी गटात वादाचे प्रसंग घडले। नगराध्यक्षा सौ अलका स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली। श्रीमंत नारायण बाबासाहेब घोरपडे नाट्यगृहात विविध 78 विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी नगराध्यक्षा सौ स्वामी यांनी सभा बोलावली होती। सभेच्या सुरुवातीलाच नगरसेवक राहुल खंजिरे यांनी शहरातील विस्कळीत पाणी पुरवठ्याबद्दल प्रश्न उपस्थित करत लक्ष वेधले। शहरासाठी दोन पाणी पुरवठा योजना असताना मागील 5 वर्षापासून अपुरा व अनियमित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांच्या रोषाला तोंड द्यावे लागत असल्याचे सांगितले। काही ठराविक प्रभागात वर्षानुवर्षे कमी दाबाने पाणी पुरवठा होत असून सातत्याने तक्रारी करूनही अधिकाऱ्याकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे निदर्शनास आणून दिले। नगरसेवक सुनील पाटील यांनी शुद्ध व मुबलक पाण्यासाठी आमदार प्रकाश आवडे यांनी वर्षभरापूर्वी 100 शुद्ध पेयजल प्रकल्पाच्या मंजुरीसह 4 कोटींचा निधी आणून दिला। प्रत्यक्षात 54 प्रकल्प उभारण्यात आले असून वालचंद महाविद्यालय या संदर्भात अहवाल सादर केल्यानंतर त्याला अंतिम मंजुरी देण्यात येईल असे सांगितले। लगतच्या काही दिवसात हे प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे जल अभियंता सुभाष देशपांडे यांनी स्पष्ट केले। कृष्णा योजनेची मुख्य जलवाहिनी निकृष्ट झाली असून त्यावर 7 ठिकाणी गळती लागली आहे, त्यामुळे या शहराला अपुरा पाणी पुरवठा होत असल्याचे देशपांडे यांनी सांगताच सदस्यांनी प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत होतो, पाणी पुरवठ्याचे कसलेही वेळापत्रक नसल्याने रात्री उशिरा पाणी पुरवठा होत असल्याचा मुद्दा नगरसेविका सौ ध्रुवती दळवाई व सौ संगीता आलासे व सौ अनिता कांबळे यांनी उपस्थित केला। तर नगरसेवक मनोज साळुंके यांनी औद्योगिक वसाहतीत अनेक प्रभागात जलवाहिनीला गळती लागल्याने नागरिकांना दुर्गंधयुक्त पाणी मिळत असल्याबद्दल तक्रारी करूनही त्याचे निरसन होत नसल्याबद्दल जाब विचारला। त्यावर नगराध्यक्षा सौ स्वामी यांनी संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा नियमित होण्यासाठी तातडीने गळती काढण्याचे आदेश दिले। 9 वर्षाचे स्वागत 23 शाही थाटात आणि रुचकर चटकदार पदार्थांच्या नियोजनासह लज्जतदार व जिभेवर रेंगाळणारी चव घेऊन हॉटेल रोमैसाहिल सज्ज झाले आहे। फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था असून स्टार्टर मध्ये चिकनच्या 101 डिश, नॉनव्हेज मेन कोर्स मध्ये मटन रोमैसा, चिकन रोमैसा, व्हेज मेन कोर्स मध्ये व्हेज रोमैसा, पनीर सुपियाना, पनीर टिक्का, अतिशय आलू। 31 डिसेंबरला खास किलो मध्येही पार्सल मिळेल। यामध्ये बिर्याणी, कबाब फ्राईड, चिकन मटन चे विविध नमुने, स्वीट मध्ये गाजर हलवा व मलाई फिस्ती। महानगरपालिका विषयावर मत व्यक्त करताना नगरसेवक प्रकाश मोरबाळे यांनी अधिनियमातील तरतुदींचा प्रश्न उपस्थित करत मुख्याधिकारी डॉक्टर प्रदीप ठेंगल यांच्याकडे खुलासा मागितला। यावेळी उपनगराध्यक्ष तानाजी पोहार यांनी त्याला हरकत घेतल्याने मोरबाळे व पोहार यांच्यात शाब्दिक चकमक उडाली। अखेर मुख्याधिकारी ठेंगल यांनी महापालिकेसाठी सभागृहाचा ठराव व शहराची लोकसंख्या तसेच या संदर्भातील तरतुदींची सविस्तर माहिती राज्य शासनाला पाठविली जाणार असल्याचे सांगितले। यावर मोरबाळे यांनी आक्षेप घेत 2011 जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या विचारली असता ठेंगल यांनी ती 2,92,000 इतकी असल्याचे सांगितले। 3 लाख लोकसंख्या आवश्यक असताना हा ठराव अधिकृत होऊ शकतो का असा मुद्दा उपस्थित केला। अखेर या संदर्भात ठरावातील तांत्रिक मुद्द्याची पूर्तता शासन स्तरावर करण्याचा निर्णय झाल्यानंतर बहुमताने महापालिकेचा ठराव मंजूर करण्यात आला। तत्पूर्वी ज्येष्ठ नगरसेवक शशांक बावचकर यांनी भावनेच्या भरात एखादा ठराव मंजूर करून इचलकरंजीकरांची फसवणूक करू नये असा मुद्दा उपस्थित करत महापालिका होण्यास शहराचे भौगोलिक क्षेत्र, कृषी अकृषक परिस्थिती, महसुली उत्पन्न व उद्योगातून मिळणाऱ्या GST रक्कम याचा सारासार विचार करून ठराव करावा असे मत मांडले। अपुऱ्या माहितीचा ठराव रद्द होऊ नये
यासाठी राजकीय नेत्यांनी पाठपुरावा करण्याची गरज व्यक्त केली. तसेच कृष्णानगर शहापूर भागातील बाजारासाठी आरक्षित जागेचे आरक्षण बदलून ते बेवारस जनावरे संगोपनासाठी देऊन नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप करत नगरसेविका सौ शुभांगी माळी व सौ रुपाली कोकणे यांनी त्याला विरोध दर्शवत सदरची जागा बाजारासाठीच ठेवण्याची मागणी केली. चर्चेअंती त्या जागेऐवजी पर्यायी जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला. यासह आर्थिक विषयांसह विविध विषयावर जोरदार चर्चा होऊन खडाजंगी उडाली. चर्चेत सागर चाळके, विठ्ठल चोपडे, सौ सायली लायकर, दीपक सुर्वे, अशोकराव जांभळे, अजित जाधव, संजय कांबळे, रवींद्र माने आदींनी सहभाग घेतला. आपल्या नगरपालिकेच्या वतीने जर खरा जर दिला गेला तर नक्कीच एक महानगरपालिका व्हावी यासाठी नक्कीच एक सकारात्मक पाऊल उचललं जाईल असं त्यांनी त्या मीटिंग मध्ये सूचित केलं होतं. काही दिवसापूर्वी महासत्ता ऑफिस मध्ये सुद्धा सर्वच प्रमुखांची सुद्धा मीटिंग झाली आणि त्यामध्ये सुद्धा चर्चेनुसार की आपल्या इचलकरंजी शहराची नगरपालिकेची महानगरपालिका जर झाली तर आजची वाढती लोकसंख्या जर लक्षात घेतली तर आज जे आपण सोयी सुविधा देतो तर त्यामध्ये कुठेतरी नगरपालिकेच्या माध्यमातून जर आपण कुठे कमी पडत असू तर महानगरपालिका जर झाली तर आपण जास्तीत जास्त सोयी सुविधा आपण आपल्या इचलकरंजी शहराला देऊ शकू आणि एक नक्कीच आपल्या इचलकरंजी शहराची नवी ओळख एक आपल्या इचलकरंजी शहर एक नकाशा देईल एक महानगरपालिका म्हणून एक नवी ओळख होईल असा एक सकारात्मक विचार त्या मीटिंग मध्ये झाला आणि त्या अनुषंगाने आजच्या मीटिंग मध्ये हा विषय आलेला आहे. सर्व सदस्यांनी या विषयासंदर्भात चर्चाही केली आणि त्या संदर्भात पाठिंबाही दर्शवलेला आहे. आज आपल्या इचलकरंजी नगरपालिकेची महानगरपालिका व्हावी याला माझा स्वतःचा सुद्धा पूर्ण पाठिंबा आहे.